सांगलीचे प्राध्यापक मनोराज चव्हाण यांनी सांगली राईज इन्स्टिट्यूट व MS कोचिंग क्लासेस विश्रामबागमधून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून दिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यामुळे सर्व प्रकारचे उद्योगधंदे बंद पडल्याने पालकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा व महाविद्यालय सुरू करणे हे सरकारपुढचे मोठे आव्हान असल्याने सांगलीचे प्राध्यापक मनोराज चव्हाण यांनी सांगली राईज इन्स्टिट्यूट व MS कोचिंग क्लासेस विश्रामबागमधून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून दिले. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये उत्तम संवाद घडवून आणला जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा प्रतिसादही खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे सातत्य ठेवून स्वयं अध्ययन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सांगली राईज इन्स्टिट्यूट MS कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक मनोराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी अकॅडमीचे प्राध्यापक नर्देकर, सिद्धेश्वर चव्हाण, उदय यादव, मोदी मॅडम, दलवाई मॅडम सह शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी कुमारी दुर्गेश्वरी मारुती जावीर, राईज इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी. आता कोरोनाच्या संकटामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात खूप अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील अशा परिस्थितीत बऱ्याच विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल मी राईज इन्स्टिट्यूटचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मूड इन स्ट्रेट लाईन फ्रॉम कॅथोड टू एनोड. कॅथोड टू एनोड्स.